हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत नॉनव्हेज रेसिपी तिसऱ्या फ्राय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. तेल, कोकम, मीठ, हळद, मिरची पावडर, रवा आणि तिसऱ्या. आता ह्या तिसऱ्या कशा साफ करायच्या त्या तुम्हाला मी टिप त्याची देणारच आहे. सो आता आपण कशा साफ करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. ह्या मोठ्या साईजच्या तिसऱ्या मी इथे घेतल्या आहेत, कारण फ्राय करण्यासाठी थोडीशी मोठी साईज मिळाली तर त्या खायलाही व्यवस्थित मिळतात, त्यामुळे मोठ्या साईजच्या तिसऱ्या इथे सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. आता त्या साफ कशा करायच्या ते मी दाखवते. ह्या तिसऱ्या आणल्यानंतर मी स्वच्छ दोनदा तीनदा पाण्याने धुवून ह्या गच्च डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासांसाठी ठेवलेल्या होत्या. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर काय होतं की आपल्याला ह्या तिसऱ्या आपणच ओपन होतात, मग आपल्याला सुरीची किंवा विळीची गरज लागत नाही आणि मग आपण हाताने पण ह्या नुसत्या हाताने पण ह्या तिसऱ्या साफ करून घेऊ शकतो. आता ह्या तिसऱ्या साफ करताना आपल्याला त्याची अर्धी बाजूच घ्यायची आहे, एक बाजू, त्यामुळे दुसऱ्या बाजूचं जे फ्लेश असतं ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण ह्या तिसऱ्या आधी साफ करून घेऊया. फ्रीजमध्ये गच्च डब्यामध्ये ठेवल्यामुळे आपणच या तिसऱ्या ओपन होतात, अदरवाईज आपल्याला विळीची किंवा सुरीची मदत घ्यावी लागते. अशा पद्धतीने ह्या आपण सगळ्या तिसऱ्या मी साफ करून घेते आणि मग आपण पुढची तयारी करूया. आता तिसऱ्या साफ करून मी घेतल्या, त्याला आपण फ्राय करण्यासाठी थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया. त्याच्यासाठी सुरुवातीला लावायचं आहे आपल्याला इथे मीठ. अंदाज घेऊन हे घालायचं आहे, थोडंच घालायचं आहे. नंतर आपण घालूया हळद, त्यानंतर घालायची मिरची पावडर. जसं आपण फिश फ्रायसाठी मटेरियल वापरतो तसंच आपण तिसऱ्या फ्रायसाठी पण मटेरियल सगळे वापरतो आहे. आता ह्याला आंबटपणा येण्यासाठी मी इथे कोकम घालते. तुम्हाला जर शक्य असेल, आवडत असेल तर तुम्ही कोकमचा आगळ घातला तरी चालतो. आणि आता हे छान आपण सगळं त्याला मॅरिनेशन करून व्यवस्थित लावून घेऊया. कोकम पण व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं त्याच्यामधला रस जो आहे तो आपण या मॅरिनेशनसाठी वापरायचा आहे. आता हे साधारण 10 ते 15 मिनटं आपण थोडंसं हे मॅरिनेशन झालेलं आहे ते झाकून ठेवून देऊया आणि नंतर आपण या तिसऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कोकम जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला रस जो आहे तो आपल्याला या मॅरिनेशनला त्याचा सारनेस व्यवस्थित येईल. आता हे मॅरिनेशन झालं आहे ते मी झाकून ठेवून देते 1-10 मिनटांसाठी आणि त्याच्यानंतर आपण याच्या कोटिंगची तयारी करूया. 10 मिनटं ठेवून देते पुढे आपण 1-10 ते 15 मिनटांनी. आता आपण रव्याचं कोटिंग करून घेऊया फ्राय करण्यासाठी. यातल्या तिसऱ्या सिलेक्ट करून व्यवस्थित ज्याला मसाला लागला त्या सगळ्या तिसऱ्या घ्यायच्या आणि रव्यामध्ये चांगलं ह्याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं. एका बाजूला लोखंडी तवा, माझा भिडाचा तवा मी गरम करत ठेवला आहे. हे ह्याला छान कोटिंग करून घेऊया आणि नंतर आपण शॅलो फ्राय करायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या मी कोटिंग करून घेते. तवा पण गरम होत आला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. तेल घालून घेऊया आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेले ज्या तिसऱ्या आहेत त्याला रव्याचं कोटिंग करून ह्या ठेवून शॅलो फ्राय करून घेऊया. नेहमी नेहमी आपल्याला एकच रेसिपी करून तिसऱ्या पण आणल्यानंतर त्याची वेगळी रेसिपी कधी करावीशी वाटते. अशा वेळेला ही रेसिपी खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कधीतरी स्नॅक्स म्हणून किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा या तिसऱ्या खायला खूप छान लागतात. आता अशा पद्धतीने व्यवस्थित ह्या कोट केलेल्या ज्या तिसऱ्या आहेत त्या या तेलामध्ये ठेवून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी ह्या मस्त परतून घेऊया. थोडंसं त्याचं आतलं जे मांस असतं ते 1-2-3 मिनटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि नंतर ह्याला आपण परतून घेऊया. तर आपण एकदा परतून चेक करूया, त्याचं मांस जे आहे ते शिजलेलं दिसतंय. अदरवाईज तुम्ही 2-3 वेळासुद्धा आपल्याला ह्या परतून घेतल्या तरी चालतील. अशा पद्धतीने या सगळ्या तिसऱ्या मी परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण छान तळून घेते. कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ह्या तिसऱ्या मस्त तळून होतात, डीप फ्राय करण्याची गरज नाही आहे. डीप फ्राय केल्यानंतर आणि त्या तिसऱ्यांचं जे शेल असतं ते आणि कुरकुरीत होतं आणि
खाताना कधी कधी दाताखाली पटकन त्याचा तुकडा येऊ शकतो। अशा पद्धतीने आपण हे शॅलो फ्राय केल्यानंतर त्याचा क्रिस्पीनेस पण राहतो आणि खायला पण त्या इजी होतात। आता या फ्राय केलेल्या तिसऱ्या खाण्यासाठी रेडी झाल्या आहेत, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून कळवा।